कोरोना काळात निर्माण झालेली रक्ताची चणचण अजूनही कायम असून सध्या जिल्ह्यात जेमतेम साठा आहे. परिणामी रक्ताच्या तुटवड्याचे विघ्न केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे विघ्नहर्त्याला निरोप दिलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भविष्यातील रक्ताचे विघ्न दूर करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण 5 रक्तपेढ्या आहेत तर 8 ठिकाणी रक्त साठवणुकीची केंद्रे आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय PDMC, डॉक्टर CK दारा यांची बालाजी ब्लड बँक आणि बडनेरा येथील गाडगेबाबा रक्तपेढी या 4 स्थानिक व अचलपूर येथील वर्मा ब्लड बँक अशा 5 रक्तपेढ्या आहेत. याशिवाय मोर्शी, वरुड, चिखलदरा, धारणी व चूर्णीसह जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा 8 ठिकाणी साठवणूक केंद्रे आहेत. या ठिकाणाहून गरजूंना रक्त पुरवठा केला जातो. एका माहितीनुसार रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रे या सर्वांना दरवर्षी किमान 15,000 बाटल्या रक्त लागते. सध्या त्या प्रमाणात रक्ताची उपलब्धता आहे, परंतु निकट भविष्यात हा साठा संपुष्टात येणार असल्याने समाजसेवी व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सिकल सेल, थॅलेसिमिया व हिमोफिलिया या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना नियमित रक्त द्यावे लागते. शिवाय गर्भवती महिला, डायलिसिसचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती यांनाही वेळोवेळी रक्तांची गरज भासते. त्यामुळे जिल्ह्यातील 5 रक्तपेढ्यांवर ताण आला असून नागरिकांच्या सहभागानेच तो दूर करता येईल असेही रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.